नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। माझ्या चॅनलला नेहमी व्हिजिट करणाऱ्या प्रेक्षकांना तर माहितीच आहे की माझ्या चॅनलवर हार्ट हेल्दी रेसिपीजची सिरीज सुरू आहे। त्यातला आजचा आपला भाग 5वा आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी फटाफट रेसिपी दाखवणार आहे। ज्यांना वेळ नाही आहे ते फटाफट ही रेसिपी बनवू शकतात आणि व्हिडिओच्या शेवटी मी रायटिंगमध्ये यातले वापरले गेलेले सगळे जिन्नस आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत ते दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता। तर चला, मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी असे माहितीपूर्ण आणि छान छान व्हिडिओज टाकेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। पाऊण वाटी साला सकट उडदाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुवून झालं की या डाळीमध्ये डाळ पूर्ण भिजेल एवढं पाणी घालायचंय आणि तासभर भिजत ठेवायचंय। 2 छोटे चमचे तिळाचं तेल घालूया। 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान लालसर परतून झाला की याच्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूण, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची मी ठेचून घेतली आहे, तो ठेचा घालायचा आणि किसलेलं थोडंसं आलं घालायचं। हे छान परतून घ्यायचं। याच्यामध्ये धने जिऱ्याची पूड घालायची आहे। 2 छोटे चमचे धने पूड आणि 2 छोटे चमचे जिरे पूड घालायची आहे। 1/2 चमचा हिंग, 2 चमचे हळद, 1 चमचा तांबडं तिखट। आता मसाले परतून घ्यायचे। मसाले परतून झाले की याच्यामध्ये 1 मीडियम चिरलेला बारीक टोमॅटो घालायचा आहे आणि मसाले गळू नये म्हणून किंचित पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं। टोमॅटो छान मऊ झाला की याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची। 1/2 छोटा चमचा कसुरी मेथी घालायची आहे। परतून घ्यायचे। याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेली उडदाची डाळ पाण्यासकट घालायची आहे। याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे, भरपूर कोथिंबीर घालायची आहे। हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे। आता वाफ जिरली आहे आणि डाळ आपली तयार आहे। ही घट्ट पातळ तुम्हाला जशी ठेवायची तशी ठेवा, अशी घोटून पण घेऊ शकतो आपण। गरम असताना त्याला घोटायचं छान। आता घोटल्यावर ही छान घट्टसर होते। आता मी इथे छान ताट तयारच करून ठेवले, त्याच्यात आपण ही गरम गरम डाळ वाढून घेऊया। याच्याबरोबर मस्त एखादी टोमॅटोची फोड, कांद्याची फोड, मुळा आणि गाईच्या दुधाचं ताक, असं मस्त हे ताट तयार आहे। छान गरम गरम एन्जॉय करायचं। आणि मी इथे ब्राऊन राईसचा भात बनवलाय, तो घेतलाय। तुम्ही घरातल्या इतरांसाठी जर बनवणार असलात तर साधा भात वापरला तरी चालतो, पण मी इथे ब्राऊन राईस वापरलाय भातासाठी। चला, मस्त हार्ट हेल्दी रेसिपी तयार आहे, जरूर करून बघा।